निसर्गानं महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी सर्वांना चितपट केलं आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मोठं नुकसान केलं. आपण या ठिकाणी आहोत. काल उपांत्य फेरीतील स्पर्धा ज्या आहेत त्या होणार होत्या, मात्र या पावसानं जो काही धुरगूस या ठिकाणी घातला त्याच्यामुळं मोठं नुकसान या परिसरामध्ये झालं आणि पूर्णपणे स्पर्धा थांबवाव्या लागल्या होत्या. या ठिकाणचे जे स्टेजचा काही भाग आहे तोही कोसळलेला होता. मात्र आता ह्या स्पर्धा नव्यानं सुरू करण्याच्या अनुषंगानं आता प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आता शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी जो काही कोसळलेला भाग होता तो हटवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मातीवर टाकलेले जे काही प्लॅस्टिकचे छत तयार करण्यात आलं होतं तेही काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतील माती कशा पद्धतीनं आहे हे आता काही वेळात कळेल. या ठिकाणी साफसफाई सुरू करण्यात आलेली आहे. जे काही काल या पावसाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात इथला भाग काही कोसळल्यानंतर मोठं नुकसान झालं होतं त्याची साफसफाई करण्याचं काम सध्या सुरू आहे. काही मॅट जे आहे ते मॅटवरच्या ज्या स्पर्धा आहेत त्याही थांबवण्यात आल्या होत्या, त्याही थांबल्या होत्या. मॅटही पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत होतं. या ठिकाणी आपण पाहतोय की काही मॅटचे भागही फाटलेला आहे. मात्र ह्या स्पर्धा लवकरात लवकर सुरू करण्याच्या अनुषंगानं ह्या संयोजक आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत. काही वेळामध्ये ह्या स्पर्धा सुरू होतील असे एकंदरीत इथल्या संयोजकांकडनं सांगितलं जाते आणि काही वेळामध्येच ह्या स्पर्धा सुरू होतील असं म्हणलं जातं आहे. इथले तालीम संघाचे काही कर्मचारी आहेत, पैलवान आहेत या ठिकाणी. काय सांगाल तुम्ही? 8 वाजता बरोबर चालू करतो आपण. बरं, आता ही माती कशा पद्धतीनं साथ देईल म्हणजे काय आता? नाही, थोडंसं खाली गेली वल, जास्त नाही, त्यामुळे ते उकरल्यानंतर होऊन जाते. आता कुठल्या कुठल्या स्पर्धा? नाही, आपलं रेग्युलर सेशन, कालचा जो सेशन संध्याकाळचा आहे तो आता आपण सकाळ 7 वाजता घेतो. आज कुणाकुणाच्या स्पर्धा महत्वाच्या राहतील पहिल्या टप्प्यात? आता सेमीफायनल आणि फायनल महाराष्ट्र केसरीची. फायनल किती वाजता सुरू? बरोबर 8 ला सांगितलं सगळ्यांना, अलाव केलं आणि 8च्या पुढं रेडी केलं की एक समजा 12 वाजता इकडे तिकडे चालू होऊन जाईल. यांचं म्हणणे आहे की 8 वाजता सुरू होतील, काही वेळामध्ये सुरू होतील असं सांगण्यात येते. मात्र खरं तर पाहिलं तर अजूनपर्यंत तरी या ठिकाणी तशी तयारी सुरू असताना 8 वाजता जाते. आता या ठिकाणी जे पीच जे आहे मातीचं जे आखाडा आहे तो याच्यावरचं आच्छादन काढल्यानंतर आता या ठिकाणची माती जी आहे ती उकरण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आतमधली माती जी आहे ती तरी आत्ता सध्या सुकलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यामुळं जे स्पर्धकांचं आणि इथल्या पैलवानांचं म्हणणं आहे की ह्या मातीला काही अडचण नाही आहे, त्यामुळं लवकरच ही स्पर्धा सुरू होईल असं एकंदरीत म्हणल्यास वावगं नाही. संयोजक आयोजकांनी दिलेली जी वेळ आहे सकाळची, आता जे म्हणतायत की सकाळच्या 17:00 हे स्पर्धा सुरू होतील, ते आता काही वेळात स्पर्धा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.